जब जुल्म करेगा सत्ता के गलियारों से, चंपा चंपा गूंज उठेगा इंकलाब के नारों से। धुळे शहरातील विद्यार्थ्यांना व अभाविप कार्यकर्त्यांना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सत्तार अब्दुल यांच्या समोर अमानुष मारहाण केली गेली। विद्यार्थ्यांना झालेल्या या अमानुष मारहाणीचा व विद्यार्थी विरोधी राज्य सरकारचा भाजपचे उत्तरेकडील जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी आंदोलन करून पनवेलमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिक्षण मंत्री उदय सामंत व धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करत निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हे परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोनामुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क कमी करण्यात यावं अशा रास्त मागण्या करत आहेत। धुळे जिल्ह्यात याच मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली। हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे। अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकारच नाही म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। वरील एकूण परिस्थिती पाहता महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे। कोरोनाच्या काळातही विद्यापीठ व राज्य शासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे। चुकीच्या निकालांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केलंय। याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा अशा मागण्या मांडून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने करेल असेही नमूद करण्यात आले। भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनात युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विवेक होन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य परेश बोरसे, पनवेल भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, खारघर मंडळचे अध्यक्ष विनोद घरक, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष रोहित जगताप, कामोठे मंडळ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, सरचिटणीस रोहित घरक, चिटणीस रोशन पाटील, चिटणीस ओंकार पाटील, खारघर मंडळचे उपाध्यक्ष शुभ पाटील, उपाध्यक्ष अक्षय पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष अभिषेक भोपी, चिटणीस अयुब अकुला, कामोठे मंडळ उपाध्यक्ष तेजस जाधव, चिटणीस नवनाथ भोसले, चिटणीस मयंक कुमार, कळंबोली मंडळ सरचिटणीस सिद्धेश राजेंद्र बनकर, उपाध्यक्ष गौरव नाईक, चिटणीस निशांत गिल आदी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता। आमचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या रायगड उत्तर या जिल्ह्याच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। विषय काय आहे ते आपण सगळ्यांनी बघितलं की परवा या महाराष्ट्राच्या लोकशाही पद्धतीला काळीमा फासणारी एक घटना धुळ्यामध्ये घडली। काय घटना होती तर या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी बांधव जे ह्याच्या पहिलेची जी काही संवेदनशील सरकारं होती त्यांनी कायमच या विद्यार्थ्यांसाठी चांगले निर्णय करण्याचा प्रयत्न केला। पण आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये कोरोनाचं संकट असताना विद्यार्थी बांधव अडचणीत असताना त्यांना कुठेतरी सहाय्यता करण्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष हे सगळंच पेच प्रसंगात असताना विद्यार्थ्यांच्या काही माफक अपेक्षा होत्या की आम्हाला आपण उद्याच्या उज्ज्वल भारताचं भवितव्य म्हणता तर कमीत कमी आमच्यासाठी संवेदनशील पद्धतीनं विचार तर करा अशी माफक अपेक्षा घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थी बांधव या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि आमची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। आणि आंदोलनं कशा प्रकारची आहेत, मागणी काय आहे, रास्त मागणी की आमच्या उज्ज्वल भवितव्याची खात्री कोण देणार। आज केंद्र सरकार त्या ठिकाणी आमच्या मागे भक्कमपणे उभं आहे पण राज्यातलं सरकार त्या ठिकाणी कुठंतरी पिळवणूक करायची, महाराष्ट्रातल्या जनतेची तर पिळवणूक यांनी केलीच पण विद्यार्थ्यांची पिळवणूकसुद्धा करायची या भूमिकेतून काम करणारे राज्यातलं सरकार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी मागणी काय केली की आमच्या काही माफक अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करा आणि त्यासाठी या धुळ्याचे जे पालकमंत्री होते अब्दुल सत्तार जे महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहेत त्यांची वेळ त्यांनी मागितली। आता या विद्यार्थ्यांना मंत्र्यांची भेट मिळू नये का, इतकी दरिद्री परिस्थिती या महाराष्ट्रात तयार झाली का आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना सत्तेचा एवढा मात चढला का की त्यांना विद्यार्थ्यांना भेट देण्याचे नाकारण्याची वेळ त्यांच्यावर यायला लागली। मला वाटतं सत्तेचा उन्माद आहे आणि हा उन्माद हे विद्यार्थी बांधव आम्ही सगळेजण उतरवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। सामान्य विद्यार्थी जे त्यांची फी या कोरोनाच्या काळात माफ व्हावी यासाठी सर्व राज्यभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांना किंवा मंत्र्यांना एक मागणी करत होते, मागणीपत्र देत होते, त्यासाठी भेट मागितली तर धुळे येथील अब्दुल सत्तार हे मंत्री त्यांची भेट मागितली असता त्यांनी भेट दिली नाही।
आणि त्यांची लाइलाजाने गाडी थांबवायची कार्यकर्त्यांना गरज पडली तेव्हा त्या विद्यार्थ्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केलेली आपण सगळे सोशल मीडियावरती वगैरे पाहताय। हे अतिशय निंदनीय कार्य या अब्दुल सत्तार यांच्या देखरेखीखाली त्यांच्या डोळ्यासमोर काही पोलीस कार्यकर्ते पोलिसांनी केलं याचा आम्ही सर्व निषेध करतो। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।